ऑनलाईन स्कूल चालू झालेलं आहे. मी तू इकडे बघ, कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. लास्ट लॉकडाऊनपासून असाच ऑनलाईन क्लास चालू झाले आहे सगळीकडे. आणि आता मुलांना 2 महिने सुट्टी पण होती, तर मस्त आता टाईम स्पेंड करून आता त्यांचं ऑनलाईन चालू झालेलं आहे. विदू तर खूप एक्सायटेड असते स्कूलसाठी ऑलवेज. ऑफिसमध्ये आल्यानंतर माझे काम चालू झालेले आहे. आणि इथे बघा, पेशंटची एंट्री वगैरे चालू झाली आहे, पेशंट यायला चालू झालेला आहे. सगळी पेशंटची इन्फॉर्मेशन PC मध्ये अपडेट करावी लागते, ते डेलीचं आहे, तेच चालू आहे माझं काम आता. मी आता घरी जायला निघालेली आहे. थोडं बाहेरचं वातावरण दाखवते, बघा किती छान आणि शांत वाटतं आहे. इथे मी उपमा बनवते आहे, त्यासाठी मी 1 चमचा तूप घालून घेतलेला आहे. तूप वितळल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 बाऊल रवा घालून घ्यायचा आहे आणि रवा छान आपल्याला या तुपावर भाजून घ्यायचा आहे. छान असा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे. आपल्याला रवा भाजताना, भाजून झाल्यानंतर आपल्याला एक तुपामध्ये भाजताना वेगळाच सुगंध पसरतो, त्यावरून समजायचा की आपला रवा छान असा भाजत आलेला आहे आणि त्याचा कलर पण चेंज होतो. ते रवा छान भाजून झालेला आहे, तो बाजूला काढून घ्यायचा. आणि कढई, त्याच कढईमध्ये मी 2 चमचे तेल घालून घेते. तेल छान गरम होऊ द्यायचं आणि गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1/2 चमचा जिरे आणि 1/2 चमचा मोहरी ॲड करायची आहे. मोहरी आणि जिरे छान तडतडल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 7-8 कढीपत्त्याची पाने ॲड करायची. आणि ही कढीपत्त्याची पाने पण छान तेलामध्ये क्रिस्पी होईपर्यंत थोडा वेळ त्याला भाजून घ्यायचं. त्यानंतर एक बारीक चिरून घेतलेला कांदा ॲड करूया आणि कांदा छान आपल्याला मऊ होईपर्यंत तेलामध्ये असा परतून घ्यायचा आहे. 1 मिनिटासाठी आपल्याला कांदा असा परतून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत, त्या ॲड करायच्या आहेत आणि त्या पण कांद्यासोबत तेलामध्ये छान परतवून घ्यायच्या.
दोन मिनट आपल्याला असं से मिरची आणि कांदा तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धा टोमॅटो मी इथे बारीक चिरून घेतलेला आहे तो ऐड केलेला आहे आणि तो पण छान असा भाजून घ्यायचा तेलामध्ये। टोमॅटो एकदम मऊ झाला पाहिजे तोपर्यंत आपल्याला टोमॅटो भाजून घ्यायचा आहे। त्यानंतर मी इथे अर्धी वाटी हिरवे मटार आपले ओले असतात ते ह्याच्यामध्ये ऐड केलेले आहेत। ह्याच्यामध्ये गाजराचे तुकडे पण तुम्ही ऐड करू शकता। आता माझ्याकडे मटारच अवेलेबल होते तर मग मी ते ऐड केलेले आहेत आणि आपल्याला ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर मी इथे चिमूटभर अशी साखर ऐड केलेली आहे। साखर ही ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल घालायची तर तुम्ही नाही घातली तरी चालेल। मला थोडीशी चिमूटभर साखर टाकल्यानंतर जी टेस्ट येते उपमायला ती खूप आवडते त्यामुळे मी इथे घातलेली आहे। आणि त्याचप्रमाणे मी इथे ना गरम पाणी करायला ठेवलेलं आहे एक बाजूला, तर ते गरम पाणी आपल्याला या उपमामध्ये घालून घ्यायचं आहे। पहिलं आपल्याला हे सगळं छान असं तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे। आपण जे मटार घातलेले आहेत ते पण छान तेलामध्ये थोडं शिजू द्यायचं आहे आपल्याला, म्हणजे मऊ झालं पाहिजे सगळे कांदा टोमॅटो वगैरे। आणि इथे बघू शकता झालेलं आहे। त्यानंतर मी इथे गरम पाणी ॲड करते आहे। तुमच्या अंदाजाने तुम्ही ते पाणी ॲड करू शकता। मी इथे असं कुठलं मापाने नाही ॲड केलेलं आहे, अंदाजानेच केलेलं आहे। आपल्याला डेली करतो त्याच्यामुळे हा अंदाज असतोच। आणि छान उकळी काढून घ्यायची आहे, त्याला थोडंसं असं मिक्स करून एक दोन मिनटासाठी उकळी काढून घ्यायची आहे। आपण गरम पाणी यूज करतो त्यामुळे उकळी लगेच येते, ऑलरेडी ते गरमच असतं पाणी। त्यामुळे आता बघू शकता उकळी छान आलेली आहे। त्यानंतर असं थोडा थोडा करून आपल्याला रवा त्याच्यामध्ये ॲड करत जायचं, थोडा रवा ॲड करायचा, थोडं हलवून घ्यायचं, असं मिक्स करून घ्यायचं। एकदम जर तुम्ही रवा त्याच्यामध्ये ॲड केलात तर तो त्याच्या गुठळ्या राहतात आणि मग आपला उपमा आहे तो असा मस्त सॉफ्ट आणि लुसलुशीत असं होत नाही। तर मग अशा प्रकारे थोडा ॲड करत राहायचा थोडा थोडा करून, आणि त्यानंतर असं छान मिक्स करून घ्यायचं। रवा घालून झाल्यानंतर आपल्याला ना गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवरच आपल्याला हा रवा छान परतत राहायचा आहे। कंटिन्यू आपल्याला तो असा मिक्स करत राहायचा आहे। एक दोन मिनटं तरी आपल्याला हा रवा असा कंटिन्यू असा मिक्स करत राहायचा आहे, त्यामुळे तो खूप सॉफ्ट असा होतो। ते आपला उपमा छान बनून रेडी झालेला आहे। तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट झालेला आहे आपला उपमा। त्यानंतर याच्यावर थोडी आपली बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि छान असं परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। याला इथे मी छान मिक्स करून घेते आणि त्यानंतर आपल्याला एक मिनटासाठी स्लो गॅसवर असं झाकण ठेवून वाफेवर याला शिजू द्यायचं आहे। एक मिनिट झालेलं आहे, आपण झाकण काढून बघूया। छान असा आपला उपमा रेडी झालेला आहे खाण्यासाठी। तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट झालेला आहे तो। आणि आता आपण याला सर्विंग प्लेटमध्ये खाण्यासाठी काढूया। खूप छान आणि सॉफ्ट असा होतो, अशा पद्धतीने तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मला नक्की सांगा कसा झाला। इथे आपला सर्विंग प्लेटमध्ये उपमा काढून झालेला आहे। त्यानंतर थोडीशी याच्यावर अशी गार्निशिंगसाठी कोथिंबीर आणि बारीक शेव जो असतो तो आपण याच्यावर घालून घेणार आहोत। किती छान असा आपला उपमा रेडी झालेला आहे, खूप सॉफ्ट आणि टेस्टी असा हा उपमा होतो। आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या अशा छान छान रेसिपीज आणि व्लॉग्ससाठी माझ्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा।